आज आता आपण हे चॉकलेट किंवा टॉफीचं दुग्ध शिकणार आहोत. ह्याच्यात तुम्ही बघू शकता आपण सहा टॉफी किंवा सहा चॉकलेट्स ह्याच्यात बसवलेले आहेत आणि चारीकडनं त्याच रंगाची आपण बॉर्डर फिरवलेली आहे. मध्ये प्लेन कापड वापरलेलं आहे आणि पाठीमागच्यासाठी सुद्धा आपल्याला एक प्लेन कापड लागणार आहे. आता त्यात कापड किती लागतं ते सांगते तुम्हाला. प्लेन ब्लाऊज पीस आहे जे आतमध्ये लागले ते 80 सेंटीमीटरचं आहे, तेवढंच आपल्याला एक बाहेर लागेल 80 सेंटीमीटरचं. आणि हा जो प्रिंटेड कपडा आहे हा साधारणतः तुम्हाला 70 ते 75 सेंटीमीटर लागेल, म्हणजे कमी पडायला नको. कारण कमी पडला तर मग नंतर प्रॉब्लेम येतो, त्या उरलेल्या कापडाचा तुम्ही पाहिजे तसा नंतर उपयोग करू शकता. दुसरं म्हणजे आता ह्याच्यात हा जो प्लेन भाग दिसतोय मध्ये मध्ये, ह्याच्यात तुम्ही एम्ब्रॉयडरी करू शकता किंवा बाळाचं नाव असेल ते तुम्ही लिहू शकता काही पण, किंवा दुसरं पॅचवर्क करू शकता. अशा पद्धतीने ह्या दुपट्याला तुम्ही नंतरही डेकोरेट करू शकता किंवा हे असंच सुद्धा दाखवू शकता. आता आपल्याला जे कापड लागणार आहे त्याचं मेजरमेंट बघा. 5 इंच बाय 5 इंचाचे प्रिंटेडचे 12 तुकडे आणि 5 इंच बाय 5 इंचाचे प्लेनचे 6 तुकडे एवढे आपल्याला लागणार आहे. आणि ही जी दुपटी तयार करायची असतात त्याच्यासाठी ग्राफ पेपरवरती तुम्ही आधी सेट करून घ्या डिझाईन, की तुम्हाला कशा पद्धतीने हे तुकडे जोडायचे आहेत. आता इथे जसं मला हे 6 तुकड्यांचे मी 6 चॉकलेट जोडून मी हे दुपटं तयार केलेलं आहे, तर हे इथे असे बसवलेले आहेत ग्राफ पेपरवर, म्हणजे आपल्याला एक रफ आयडिया येते की कसं आपल्याला जोडायचं आहे कशा पद्धतीने. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 इंच बाय 5 इंचाचे आपण हे जे तुकडे कापले होते प्रिंटेड आणि प्लेन, ते असे जोडून घेतलेले टाचण्यांनी. म्हणजे काय केलेलं आहे, सुलट बाजू जी आहे ती आतमध्ये आणि उलट बाजू ही बाहेर आहे. तर उलट बाजूला असे हे आपण सगळीकडले जोडून घेतले, तर असे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे असे 6 तुकडे घेतलेत. आता काय करायचं, ह्या सगळ्यांना टाचण्यांनी आपण कॉर्नर्सना जोडून घेतलेलं आहे. आता उरलेले जे 2 कॉर्नर्स आहेत त्यांना हे असं डायगोनली हे आपण असं जोडलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला 1.5 इंचावरती खुणा केल्यात. आता काय करायचं, मशीननी या आजूबाजूला शिवायचं आहे, मध्ये अजिबात नाही शिवायचं आहे, लक्षात ठेवा. आजूबाजूला शिवण मारायची आणि मग मधनं कापून घ्यायचं आहे. आता बघा, हे तुम्हाला क्लिअर दिसत असेल, हे मी साईडनी दोन्हीकडनं शिवण मारलेली आहे. आता फक्त मध्ये आता मी हे कट करून दाखवते तुम्हाला. मधनं आता आपण आपलं हे असं कट करूया. कट झालं की ही जी शिवण आहे ती डार्क कापडाच्या बाजूनी वळवून घ्यायची नेहमीच, अशा पद्धतीने ही अशी वळवून घ्यायची डार्क, नुसतं नाखाने जरासं तुम्ही असं प्रेस करा. एवढं करून झालं की हा जो 1 तुकडा आहे हा ह्याच्यावरती हा दुसरा उलटवून ठेवायचा. पण ठेवताना काय लक्षात ठेवायचं, प्रिंटेडवर प्लेन येईल आणि प्लेनवर प्रिंटेड येईल हे असं अमोरासमोर ठेवायचं. आणि इथे जोडताना परत लक्षात घ्यायचं की ही जी शिवण आहे ही प्रिंटेड म्हणजे डार्क कपड्याच्या बाजूनी वळली पाहिजे आणि इथे ही परत एकदा पिन अशी लावून घ्यायची, इथेही लावायची आणि ह्या टोकाला लावायची, ह्या अशा पद्धतीने. हे झालं की परत एकदा इथे मध्ये खूण करून घ्यायची आपल्याला. आता बघा, हे आपण ह्या 3 खुणा परत केल्यात. परत मगाच्या सारखं मध्ये अजिबात शिवण मारायची नाही आहे, आजूबाजूला हे असं सरळ शिवायचं आणि मग मधून कट करायचं. आता बघा, हे आपण असं हे शिवून घेतलेलं आहे आजूबाजूने, आता परत आपल्याला मधून कट करायचं आहे. आता हे आपण कट करतोय. आता बघा, हे कसं डमरूसारखा पॅटर्न तयार झालेला आहे. हा तयार झाला की ही जी जास्तीची टोक असतात ही अशी, ही सगळी उडवून टाकायची, कारण ह्याचं नंतर आपल्याला शिवताना थोडीशी अडचण होते. अशाच पद्धतीने उरलेले 5 तुकड्यांचंही आपल्याला करून घ्यायचं आहे, हे असं करून घ्यायचं आहे सगळं. आता बघा, हे आपले हे असे 2 साईडचे तुकडे तयार झालेले आहेत. हा मध्ये आता 5 इंच बाय 5 इंचाचा तुकडा ठेवायचा आणि एकीकडून हे जोडायचे दोन्ही, म्हणजे तुम्हाला दिसतंय का ही अशा पद्धतीची टॉफी तयार झाली. आणि जे जास्तीचं आहे
हे नंतर कट करून टाकायचं. तर कसं करायचं, हा 5 इंच बाय 5 इंचचा तुकडा मध्ये ठेवायचा, त्याच्यावर हे इकडे ठेवून इथून शिवण मारायची इथे, आणि इथे थोडं 2-3 पक्कं करायचं, म्हणजे हे जोडल्या जाऊन हे असं उघडल्या जाईल. तसंच इथे करायचं दुसऱ्या बाजूला, हे पण इथूनच सुरू करायचं, इकडून नका सुरू करू नाही तर ते तिरकं काय ते होईल. इथून जोडून घ्या, इथे 2-3 मागे पुढे करायचं, इथे मागे पुढे करायचं, म्हणजे हे असं जोडलं जाईल. आता हा उरला थोडासा एक्स्ट्रा पट्टा, हा एवढा कट करायचा की एक तुमची टॉफी तयार झाली. अशा उरलेल्या 5 टॉफी तुम्हाला तयार करायच्या आहेत. आता बघा, हे आपण दोन्ही जोडून घेतलेले इथे दोन्ही तुकडे याला, आणि हा कारण की 5 इंचाचा होता तुकडा, तर हा थोडासा आता मोठा झाला. आधीचेही हे 5-5 इंचाचेच होते, पण शिवल्यानंतर ते जवळपास 4.5 किंवा 4 इंचाचे झाले. आता हा जास्तीचा भाग इथून आपण कट करून टाकणार आहोत. आता बघा, हे कट केल्यानंतर ही अशी एक टॉफी तयार झाली अशा पद्धतीची, हे अशी. आणि आता ह्याला साईडला आपण हा ग्रीन कलरचा कपडा इथे आणि इथे असा लावूया. हे साधारणतः 12 इंचाचं तयार होतं, 12 इंच लांबीचे आणि 5 इंच रुंदीचे आपण असे पट्टे कापणार आहोत दोन्हीकडनं. आता हे आपल्या 6 टॉफी अशा पद्धतीच्या करून झालेल्या आहेत. आता 3 टॉफी घ्यायच्या आणि त्यांच्यामध्ये हिरवा कपडा जोडायचा आहे, 5 इंच रुंद आणि 12 इंच लांब. तुम्ही बघा तुमचं शिवल्यानंतराची लांबी किती भरते, तेवढ्या लांबीचे 5 इंच रुंदीचे पट्टे कापायचे आणि एक पॅनल असा तयार करून घ्यायचा. तर एक मी तयार केलेला तुम्हाला दाखवते, हा अशा पद्धतीने दिसेल, हे जोडल्यानंतरही असं दिसेल. हा 5 इंच रुंदीचा आणि 12 इंच लांबीचा, मध्ये एक ही टॉफी, परत एक हिरवा पट्टा, परत एक टॉफी, परत एक हिरवा पट्टा, टॉफी, हिरवा पट्टा, असं करून एक पॅनल करायचा आणि असाच दुसरा तयार करायचा. आणि त्या दोघांच्या मध्ये परत एक आपल्याला हिरवा पट्टा 5 इंच रुंदीचा जोडायचा आहे. आता हे बघा, हे आपले 2 सुटे हे पॅनल्स तयार करून झालेले आहेत. याच्यामध्ये आता आपण 5 इंच रुंदीचा एक असा हा सलग पट्टा जोडून घेऊ, असा सरळ इथे जोडून घेणार. जर का तुम्हाला कापड कमी पडत असेल तर इथं तुम्ही मध्ये मध्ये 4-4 इंचाचे पण जोडू शकता. तुम्ही बघा तुम्हाला कापड पुरत आहे का, कसं 4-4 इंचाचे जोडा, जर खूप मोठं नको असेल दुखत. आता हे असं इतका हा पट्टा जोडून झाला की मग नंतर इथे थोडासा कमी रुंदीचा जोडायचा आणि शेवटल्या एंडला पुन्हा 5-5 जोडायची गरज नाही. इथे साधारण तुम्ही 1-3 इंचाचं जरी जोडलं तरी चालतो. आणि अशा पद्धतीने ही पूर्ण दुपट्याची फ्रंट साईड तयार होते. आता बघा, हे सगळं आपलं जोडून झालेलं आहे. आणि जोडताना माझ्या लक्षात आलं की हा जो साईडचा पट्टा आहे हा 5 इंचाच्या ऐवजी तुम्ही, म्हणजे हे जे जोडलं होतं ना पहिलं पॅनल 1-2-3-4 हे अशा पद्धतीचं, इथे शेवटला जो होता तो 5 इंचाच्या ऐवजी तुम्ही 3.5 इंचाचे घ्या, इकडचं 3.5 तिकडचं 3.5 मधले 5-5, तर 5-5 जोडून तुम्ही कापा. पण मग ते नंतर थोडंसं त्रासाचं होतं, तर हे मी काय केलं 3.5 इंचाचं कापून घेतलं. का घेतलं, कारण की मला इथे कापड कमी पडत होतं आणि ही परत 3.5 इंचाची पट्टी फिरवली. आता ही पण अशीच मी कापून 3.5 इंचाची करून घेणार. हे झालं आपलं पूर्ण फ्रंट पॅनल तयार. जर का तुम्हाला सगळीकडनं 5 इंचाचाच पट्टा हवा असेल तर मात्र 80 सेंटीमीटरमध्ये भागायचं नाही, तुम्ही सरळ 1-1 मीटर कापड घ्या. म्हणजे इथे काय होतंय पाहताय का तुम्ही, इथे भरपूर मला जोड करायला लागलेले आहेत. हे बघा, इथे एक जोड आहे, इथे जोड केलेला आहे, नंतर हे परत 1-2-3-4 हे असे 4 जोड इथे अजून लागलेले आहेत. तर हे सगळं जोडायचं काम भरपूर होतं. तसं जर जोड लावून तुम्हाला नसेल करायचं आणि सलग सलग हवं असलं तर सरळ तुम्ही 1 मीटर कापड घ्या, प्लेन हिरव्या रंगाचं 1 मीटर, आणि मागचं सुद्धा, पाठीमागचं पण 1 मीटर, म्हणजे तुमचं आईस पै सगळी दुपट होईल, तुम्हाला जास्त डोक्याला त्रास नाही व्हायचा. 80 सेंटीमीटरमध्ये जरा विचार करून करून बेतायला लागतं एवढंच. आता हे सगळं आपलं पूर्ण कापून एकसारखं करून झालं आहे. आता हे जे टॉफीचा रंग होता त्या रंगाचे 2 इंचाचे पट्टे आपण लांब लांब कापून घ्यायचे आणि ते इथून सगळीकडनं आतून फिरवायचे. तर आतून कसं फिरवायचं बघा, गोधडीच्या तेव्हा जसं सांगितलं होतं किंवा मागे एक मी आसन शिकवलं होतं तसं, की इथून तुम्ही साधारण 1 इंच अंतर सोडून द्या. 1 इंच अंतर सोडून हे शिवायला सुरुवात करा आणि शिवल्यानंतर ही पट्टी अशी ह्याच्या अंगावर येईल. कळलं का,
1 इंच किंवा साधारण 1.5 इंच सोडलं तरी चालेल, 1.5 इंच सोडा आणि ही पट्टी जोडायला सुरुवात करा. ही पट्टी बरोबर ह्याच्यावर येईल, म्हणजे हा असा आतून पट्टी लावणार. ही मी बाहेरून नाही करत आहे. तुम्हाला जर बाहेरून लावायची असली तर बाहेरून लावा, मग तेवढ्या मापाचं मागचं कापड तुम्हाला लागेल. जरी बाहेरून लावली तर साईडच्या 2 आधी लावून घ्या, अमोरासमोरच्या आणि मग वरच्या लावायच्या. अशा पद्धतीने सगळीकडनं त्याला फिरवून तुम्ही आकार मग मोठा करू शकता. जर खूप मोठं दुपटं होत असलं आतून पट्टी लावायची, आणि लहान वाटत असलं तर बाहेरून पट्टी लावायची. हे तुमचं तुम्ही आता ठरवून घ्या, तुम्हाला कुठल्या साईजचं दुपटं तयार करायचं आहे. आता बघा, ह्या कापडाची आपण म्हटल्याप्रमाणे बॉर्डर लावतोय, तर इथून साधारणतः 1 इंच ते 1.25 इंच सोडून आतून जोडलेले आहे मी. सुलट बाजूनीच इथे जोडलेलं आहे. तुम्हाला जर काही दुपट्याचा साईज लहान वाटत असेल तर हे बाहेरच्या साईडनी जोडा, आणि हे समजा जर आतनं जोडलं तर हे नंतरही असं उघडलं जाईल अशा पद्धतीने. तर सगळ्यात आधी काय करायचं, अमोरासमोरच्या अशा 2 पट्ट्या जोडून घ्यायच्या, आणि त्याच्यानंतर त्याला आडवी जी पट्टी लावाल तर ती ह्याच्या वरून घ्यायची, लक्षात ठेवायची. हे असं उघडून पूर्ण असं करायचं, आणि इथून तिसरी पट्टी जोडायची वरून, म्हणजे उघडल्यानंतर ह्याला पूर्ण झाकला जाईल आणि हा असा एक छानपैकी इथे कॉर्नर तयार होईल. अशाच पद्धतीने इथे चौथ्या बाजूला पण मी काय करेन, आता हे जसं उघडाय तर हे असं असं करणार त्याला पूर्ण, आणि मग त्याच्यावरती ही चौथी पट्टी अशी फिरवणार. ही अर्धा इथून परत 1.25 इंच सोडून देणार मी अशा पद्धतीने, म्हणजे ती उलटल्यानंतर बरोबर ह्याच्यावर येईल. कळलं? इथून एवढं अंतर सोडून मी शिवणार आहे त्याला अशी सरळ. आता पाय सगळीकडनं आपण ही बॉर्डर फिरवून झालेली आहे. हे बरोबर इथे कॉर्नर चांगले तयार झाले, ते चारीकडनं हे असं शिवून रेडी आहे. आता आपल्याला मागचं कापड लावायचं आहे मागच्या बाजूचं. तर त्याच्यासाठी आता सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुमच्याजवळच आता हे दुसरं प्लेन ब्लाऊज पीस घ्यायचं, ते सरळ ह्याच्यावरती असं ठेवायचं, असं ठेवायचं आणि त्याला सगळीकडनं शिवत जायचं हे अशा पद्धतीने त्या मापाचं घेऊन. आधी पहिल्यासारखंच आधी ह्या 2 बाजूंचं जोडून घ्यायचं. इकडची बघा, ही बाजू आणि ही बाजू हे जोडून घ्यायच्या सरळ. मग तिसरी बाजू जोडायची आणि मग इकडची जी आहे त्यातल्यात एवढा एवढा भाग सोडून द्यायचा उलटवण्यासाठी, आणि मग उलटवून सगळीकडनं प्रेस मशीन मारायची की तुमचं दुपटं तयार होईल. आता पूर्णपणे फिनिश दुपटं हे तयार झालेलं आहे. सगळीकडनं याला प्रेस मशीन मारून झालेली आहे, मागून कापड लावून झालेलं आहे. आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे दिसायला तर खूप छान दिसतं, पण याच्या पाठीमागे मेहनत खूप आहे. कारण तुम्हाला आधी तर डिझाईन बसवायचं असतं, तशा साईजमध्ये तुकडे कापायचे, ते शिवणात परत नीटनेटके पण आयला पाहिजे. आणि एकूण तुम्ही पाहिलं तर 2 मीटर तर मोठं कापड लागतंच, म्हणजे एक फ्रंटला आणि एक बॅकला. आणि हे लहान कापडसुद्धा हे पूर्ण पट्टी फिरवायची म्हणजे 75 सेंटीमीटरच्या आसपास लागतं. तर ह्याची कॉस्ट त्यामुळे एक साधं ब्लाऊज पीस धरा तुम्ही 50 रुपयाचं कमीत कमी आजकाल चांगल्या क्वालिटीचं मिळतं. तर ह्याची कॉस्टच नुसती कापडाचीच कॉस्ट तुम्हाला लक्षात येत असेल की 75 सेंटीमीटरचंसुद्धा आजकाल 50 रुपयापर्यंत चांगल्यापैकी, म्हणजे 150 रुपयाचं तर नुसतं कापडच होतं. ज्यांना ह्याचा बिझनेस करायचा असेल काही असेल तर त्यांनी त्या हिशोबाने पुढे आपली मेहनत, नंतर मशीनवर शिवत असतील तर तो विजेचा खर्च नसतील, म्हणजे मोटर नसेल लागलेली तर हात पायांनी पाय मशीनी जसं काही शिवतात ती मेहनत, असं सगळं धरून तुम्हाला त्याची पुढे कॉस्टिंग करायला लागेल आणि किंमत ठरवायला लागेल. तर बघा, आता तुम्हाला हे ट्रॉफीचं दुपटं आवडलं का, आणि आवडलं असलं तर सगळ्यांना जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपच्याद्वारे जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना कळू द्या, म्हणजे ज्यांना